नमस्कार गृहविष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आतापर्यंत आपण नॉनव्हेज मध्ये चिकन आणि अंडी याच्या रेसिपी पाहिल्या परंतु आजपर्यंत आपण ड्रायफिशच्या रेसिपी पाहिल्या नाहीयेत म्हणूनच आज आपण पाहतोय ड्रायफिशची एक रेसिपी मध्ये बोंबील सुकट सोडे हे अशा अनेक प्रकारचे पदार्थ येतात परंतु आज आपण पाहणार आहोत सुकट सुकट अनेक प्रकारे केली जाते सुकटीची पातळ भाजी करतात सुकी भाजी करतात सुकटीची चटणीही करतात काही जण सुकट वांगी घालून करतात काही जण कांद्याची पात घालून करतात काहीजण बटाटा घालूनही करतात काहीजण ढोबी घालतात तर काहीजण सुकटीमध्ये टोमॅटोचाही वापर करतात आज आपण करतोय अगदी बेसिक प्रकारची सुकट म्हणजेच सुकी सुकट चला तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला त्यासाठी लागणारे साहित्य चार मोठे बारीक चिरलेले कांदे दोन मोठे लाल बुंद टमॅटो बारीक चिरलेले एक वाटी सुकट चार टेबलस्पून तेल हिरव्या पेस्टसाठी दहा बारा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचे काप दोन हिरव्या मिरच्या मुठभर कोथंबीर एक टी मीठ पाव स्पून हळद पाव स्पून हिंग अर्धा टीस्पून जिरे एक टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर किंवा तिखट लाल मिरची पावडर एक टीस्पून गरम मसाला पावडर आवडीप्रमाणे कोथंबीर चवीप्रमाणे मीठ सर्वप्रथम आपल्याला चार मोठे कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत त्यानंतर तेवढीच वाटी भरून सुकट घ्यायची आहे दोन मोठे लालबुंद टमॅटो बारीक चिरून घ्यायचे आहेत आलं लसूण मिरची कोथंबीर यांची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे ती कशी करायची ते आपण पाहू त्याआधी आपण सुकट स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे व ती एका चाळणीमध्ये निथवून घ्यायची आहे सुकट धुताना ती आपल्याला जास्त चोळायची नाही आहे फक्त तिच्यावरचं माती रेती निघेल इतपतच आपल्याला ती चोळायची आहे त्यानंतर ती एका भांड्यावर चाळण ठेवून त्या चाळणीमध्ये निथळ ठेवायची आहे काहीजण सुकट धुवून न घेता ती डायरेक्ट तेलामध्ये परततात परंतु आपल्याला तसं करायचं नाही आहे आपल्याला ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे गाळणीमध्ये सुकट घातल्यानंतर अशा पद्धतीने ती गाळणीवर पसरवून घ्यायची आहे व मध्यभागी जागा रिकामी ठेवायची आहे म्हणजे पाणी निथून जाईल आता आपण हिरवी पेस्ट तयार करायला घेऊया त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये दहा बारा लसण्याच्या पाकळ्या एक इंच आल्याचे तुकडे दोन हिरव्या मिरच्या मुठभर कोथिंबीर व एक चमचा मीठ घालायचे आवश्यकता असेल तर अगदी थोडंसंच पाणी घालायचं आहे हे पहा आपली हिरवी पेस्ट तयार झाली आहे आता आपण ती एका वाटीत काढून घेऊया आता गरम कढईमध्ये आपण धुवून निथून घेतलेली सुकट घालायची व ती उलथण्याच्या चमच्याच्या सहाय्याने अशा पद्धतीनं मंदाचे वर परतून घ्यायची आहे परतून घेतल्यानंतर ती कोरडी होते आपल्याला ती फारसुद्धा कोरडी करायची नाही आहे हे पहा आपली सुकट कोरडी झाली आहे हातातून सोडल्यावर ती फडफडीत दिसती आहे आता ती आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आता गरम कढईमध्ये चार टेबलस्पून तेल घालायचं आहे त्याला जिऱ्याची फोडणी द्यायची आहे व त्यानंतर आपण बारीक चिरून घेतलेला कांदा मध्यमाचेवर रंग बदलेपर्यंत परतत राहायचं आहे चमचावर मीठही घालायचं आहे कांदा परतताना गॅस मोठा करायचा नाही आहे तो मध्यमाचेवरच परतत राहायचं आहे आपल्या कांद्याचा रंग बदलला आहे आता यामध्ये बारीक चिरलेला टमॅटो घालायचा आहे व तोसुद्धा दोन मिनटं मध्यमाचेवर कांद्याबरोबर परतून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये आपण तयार केलेली दोन चमचे हिरवी पेस्ट घालायची आहे तीसुद्धा दोन मिनटं याबरोबर परतून घ्यायची आहे मध्यमाचेवरच परतायची आहे आपला कांदा टमॅटो हिरवी पेस्ट एकजीव झाली आहे आता यावर झाकण ठेवून मंद आचेवर टॅमॅटो शिजवून घ्यायचं आहे दहा मिनटं झाली आहेत आता झाकण काढायचं आहे व्यवस्थित मिश्रण एकदा हलवून घ्यायचं आहे नंतर यामध्ये पाव टीस्पून हळद पाव टीस्पून हिंग एक टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर व एक टीस्पून गरम मसाला घालायचा आहे त्यानंतर हे मिश्रण पुन्हा एकदा दोन मिनटं हलवून घ्यायचं आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तिखट लाल मिरची पावडरही वापरू शकता आपल्याला हे मिश्रण मंदाचेवरच तेल सुटेपर्यंत परतत राहायचं आहे आपल्या मिश्रणाने तेल सोडायला सुरुवात केली आहे आता यामध्ये आपण भाजून घेतलेली सुकट घालायची आहे चमचाभर सुकट आपल्याला गार्निशिंगसाठी बाजूला काढून ठेवायची आहे मंदाचेवरच एकसारखं परतत राहायचं आहे व सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आपलं मिश्रण एकजीव झालं आहे आता यावर पाण्याचा थोडासा हपका मारायचा आहे अशा प्रकारे पाण्याचा हपका मारून झाल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे गॅस बारीकच ठेवायचा आहे व त्या झाकणावर थोडंसं पाणी घालायचं आहे त्यामुळे काय होईल झाकणातील पाणी गरम होऊन थेंबांच्या रूपातून ते खाली पडेल व त्यावरच आपली सुकट शिजेल फक्त दहा मिनिटांसाठीच आपल्याला मंदाचे वर सुकट शिजू द्यायची आहे हे पहा आपली सुकट ओलसर झाली आणि शिजली आहे पण मस्त रंगही मस्तपैकी लाल भडक आला आहे आता यावर बारीक शिरलेली कोथंबीर पेरायची आहे ती मिक्स करून घ्यायची आहे तयार आहे आपली चमचमीत चटचटीत वाफेवरची सुकी सुकट आता सर्विंग बोलमध्ये ती काढून घ्यायची आहे कांदा कोथंबीर व थोडीशी भाजलेली सुकट यांनी ती सजवायची आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी करून पाहावा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका मी जर अजूनही गृहविष्णू किचन हो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल भाकरी पोळी याबरोबर तुम्ही या सुक्या सुकटीचा आस्वाद घेऊ शकता अगदी इंद्रायणीच्या भाताबरोबरसुद्धा ही सुकट खूप चविष्ट लागते ब्रेड किंवा लादीपाव याबरोबर तर हिची चव अफलातूनच लागते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद